नागपुर महानगर पालिका की आम सभा सोमवार को महल स्थित टाउन हॉल में संपन्न हुई। सभी पक्षों का कहना है कि एनआईटी जब एनएमसी में विलीन हो गई है तो जनता को परेशानियों का सामना करना पड़ रहा है। सभी पार्षदों को सुनने के बाद महापौर ने आयुक्त को बताया उन्होंने इस विषय में हस्तक्षेप करना चाहिए। एनआईटी मध्ये जवळपास 1,99,000 फाइली प्रलंबित पडलेल्या आहेत। माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एनआईटीला बरखास्त केला, तसे अध्यादेश देखील आहे आणि इतर सर्व निर्णय घेण्याकरता महानगरपालिकेला अधिकार देखील आहे। असं असताना एनआयटीमध्ये अनेक विषय प्रलंबित आहे, एनआयटी चर्चा करत नाही। ज्या ज्या वेळी महानगरपालिकेने फायली मागितल्या तेवढ्या फायली फक्त ते या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेत देतात आणि त्याच्यामुळे शहरातल्या 2,00,000 फक्त 5,000 फायली या महानगरपालिकेत आला, त्यांना त्याच्यामध्ये रिलीफ भेटला, परंतु इतर जवळपास 1,95,000 फायली या एनआयटीकडे प्रलंबित आहेत। ज्या ज्या वेळी आम्ही मागणी केली एनआयटीला की आपण आम्हाला कर्मचारी द्या, त्यावेळी त्यांचे पगार कोण देणार यासारखे प्रश्न विचारले जातात। आम्ही हे स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही कर्मचारी द्या, आम्ही पगार देखील आम्हीच देणार आहोत त्यांचे, परंतु त्याच्यावर देखील कुठलाही निर्णय घेत नाही। 31 जानेवारीच्या आत एनआयटीच्या या संपूर्ण विषयासंदर्भात महानगरपालिकेमध्ये एनआयटीच्या सभापती, एनआयटीचे पदाधिकारी, आमचे आयुक्त, आमचे सभागृहातले कुठल्याही पक्षाचे असतील ते सर्व गटनेते, त्याचप्रमाणे माजी विश्वस्त, पूर्व विश्वस्त जे एनआयटीमध्ये ज्यांनी काम केलं आहे अशा सर्वांची मोठी बैठक घेऊन या निर्णयावर तातडीने निर्णय घेण्याकरता निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। सोमवार को हुए आम सभा में मनपा स्कूल के बारे में महत्वपूर्ण निर्णय लिया गया। अब शहर के विधानसभा क्षेत्र में मनपा की इंग्लिश मीडियम स्कूल की शुरुआत, इसके लिए शहर के एनजीओ का सहयोग भी लिया जाएगा।